आताची सगळ्यात मोठी बातमी, आनंदाची बातमी भारतासाठी आणि महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आपल्या हाती येते. अभिनंदनचं हस्तांतरण हे पाकिस्तान भारताकडे सोपवण्याच्या दिशेने आता अभिनंदनला ते घेऊन वाघा बॉर्डरकडे निघालेले आहेत. ह्या संदर्भातच आपण आमचे संपादक यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. झेंडे सर, या संदर्भात आपण काय सांगाल? एकंदरीत इम्रान खान यांनी घेतलेली भूमिका ही कितपत योग्य आहे आणि हा एक पाकिस्तानकडून शांततेचा संदेश आहे का? सर काय सांगाल आपण? माझी भावना काही वेगळी असेल असं नाही. सगळ्या देशाला जसा आनंद झालेला आहे तसाच मलासुद्धा खूप आनंद झालेला आहे की आपला एक वैमानिक परत आलेला आहे. आणि आपल्या देशामध्ये प्रत्येक गोष्टीचा उत्सव होतो तसा या गोष्टीचा, या विजयाचा सुद्धा उत्सव झालेला आहे. सगळीकडे लोक आनंदात आहेत. बंगळुरूमध्ये वर्धमानच्या घराच्या आसपास पूर्ण सगळ्या बंगलोरमध्ये उत्सवाचं वातावरण आहे आणि तिथून देशातही उत्सवाचं वातावरण आहे. त्यामुळे ही एक नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. आणि भारताने गेल्या 3 दिवसामध्ये जी कठोर राजनैतिक भूमिका घेतली त्याच्यामध्ये मोदी आहेत, डोवाल आहेत आणि त्यांची सगळी जी एक टीम आहे, सेक्रेटरींची, लॉचे चीफ आहेत, ह्या सगळ्यांनी मिळून एक खंबीर भूमिका घेतली, त्याचं हे यश आहे असं मी मानतो. सर, भारताच्या भूमिकेसंदर्भात आपण बोललो आहात, आपण पाकच्या भूमिकेसंदर्भात काय भूमिका मांडाल की पाकने एवढं मोठं पाऊल आज उचललंय, हे एक शांततेसाठी उचललंय का त्यांच्या मागे, त्या ह्या पावलाच्या मागे त्यांची कुठली कूटनीती असू शकते? मुळात पाक पहिल्यापासूनच बॅकफूटवरती आहे, पुलवामाचा हल्ला झाल्यापासून. त्याचं महत्त्वाचं एक कारण असं की जैशने हा हल्ला केला हे काय पाक सरकारला विचारून केलं नाही, पण त्याची अल्टिमेट जबाबदारी, त्याची नैतिक जबाबदारी पाक सरकारवर आली आणि पाकिस्तान सरकारने पहिल्यापासून बॅकफूटला जाऊन आता हे प्रकरण आपण वाढवू शकणार नाही याची जाणीव ठेवत पहिल्यापासून त्यांनी आपली निवेदनं संयमित ठेवले. म्हणजे मध्ये मध्ये त्यांनी चापलूसी करून आम्ही असं करू तसं करू असे छोटे 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 उद्गार काढले, पण त्यांची सर्वसाधारणतः भूमिका बॅकफूटवर राहण्याची होती आणि भारताची जी कडक भूमिका होती त्या भूमिकेसमोर त्यांनी नेहमीच नमतं घेतलं. आता प्रश्न उरतो इम्रान खान यांनी हे जे पाऊल उचललं अभिनंदनला परत पाठवण्याचं, त्याच्यावरती चर्चा लोक असं करतायत की ही चापलूसी आहे की खरोखर त्यांचं हे आहे, त्यांना मनातून त्याला पाठवायचं होतं किंवा हे शांततेचं पहिलं पाऊल आहे का? तर ह्या सगळ्या गावगप्पा आहेत. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये मला काय वाटतं, तुम्हाला काय वाटतं, इम्रान खानना काय वाटतं आणि मोदींना काय वाटतं यापेक्षाही आंतरराष्ट्रीय परिस्थिती जास्त महत्त्वाची असते. त्या देशांचे इतर देशांशी संबंध, पाकिस्तान भारताचे संबंध, पाकिस्तान अमेरिकेचे संबंध, पाकिस्तान चीनचे संबंध, पाकिस्तानचं संयुक्त राष्ट्रामधलं स्थान, या सगळ्या गोष्टींवरती या गोष्टी ठरत असतात. त्यामुळे आपण कोणी जर असं म्हणत असेल की हे त्यांनी काय म्हणतात त्याला की आपल्याला चापलूसी करून आपल्याला मधाचं बोट लावलंय किंवा काय, तर हे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये असं घडत नाही. भारत असो, पाकिस्तान असो किंवा कुठलाही देश असो, त्याचं परराष्ट्र धोरण ठरवणारे लोक ठरलेले असतात. सरकार बदललं तरी ते सहसा बदलत नाहीत. म्हणजे मी आठवण सांगतो की 1914 मोदींचं सरकार आलं तेव्हा विदेश नीती ठरवणारे लोक बदललेले नाहीत याची पण आपण नोंद घ्यायला पाहिजे. म्हणजे हे आंतरराष्ट्रीय धोरण हे कायम ठेवावं लागतं, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असावी लागते आणि त्या धोरणाला अनुसरून पाकिस्तानला स्वतःचा बचाव करण्यासाठी हे पाऊल उचलावं लागलंय. पाकिस्तानची अमेरिकेची मदत गेल्या सप्टेंबरमध्येच बंद झाली आहे. 2100 कोटी डॉलर्सची मदत गेल्या सप्टेंबरमध्ये बंद झालेली आहे. पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मदतीची गरज असते. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय समुदाय अंगावर घेऊ शकत नाही, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललेलं नाईलाजाने उचललेलं पाऊल आहे. याच्यावरती आपण विजयी झालो हे खरं जरी असलं तरी पाकिस्तान चापलूसी करेल, पाकिस्तानच्या म्हणजे इम्रान खान कोणी देव आहे असं काही नाही. पाकिस्तानला ही या क्षणीची नाईलाजाने घेतलेला निर्णय आहे. सर एकदम आपण प्रखर भूमिका मांडली, पण अजून काही वेगळं मत आपल्या या संदर्भात आहे का सर? नाही, वेगळं मत असं नाही, पण मला सगळ्या लोकांच्या आमच्या आपल्या एमकेएनच्या प्रेक्षकांची दिवसभरातल्या 3 महत्त्वाच्या बातम्यांकडे लक्ष वेधायचं आहे.
पहिली बातमी आली नाशिकमधून की नाशिकमध्ये आपला जो मांडवगणे वीरगतीला प्राप्त झाला त्याच्या विडोने त्याच्या पत्नीने असं म्हटलं, वीरपत्नीने असं म्हटलं की युद्ध नको आहे आम्हाला, कोणालाही युद्ध नको असतं आणि कृपा करून नेटवरती युद्ध खेळू नका, ज्यांना युद्ध खेळायची खुमखुमी असेल त्यांनी जाऊन सैन्यात भरती व्हा, ही झाली एक बातमी. थोड्या वेळापूर्वी शालिनी ठाकरे असं म्हटलं आहे की भारत असो किंवा पाकिस्तान त्यातल्या 50% लोकांना युद्ध नको असतं आणि युद्धानंतर कोणीही विजेते उरत नाही तर विधवा उरतात असंही शालिनी ठाकरेंनी म्हटलं आहे. आणि तिसरी बातमी आली आहे दिल्लीतून की निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे की निवडणुका लोकसभेच्या निवडणुका वेळेवर होत आहेत. या तीन बातम्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे? याचा संबंध असा आहे की प्रशासन असो, लोक असो, जनता असो आणि नेते असोत, या कोणालाही या क्षणाला युद्ध नको होतं. पाकिस्तानच्या नव्हे तर जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्याच्या कुरापतींनी दोन्ही देश टोकावर जाऊन बसले. कदाचित याचा परिणाम वाईट झाला असता पण तो झाला नाही. यासाठी आपण ज्या ज्या देवांना मानतो त्या सर्व देवांचे आणि दोन्ही देशांच्या राजकारण्यांचे आणि प्रशासनाचे आभार मानायला पाहिजे. नक्कीच सर, आपण एवढी प्रखर भूमिका मांडली. ह्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करत असताना आमचे सहकारी जे वारंवार या सगळ्या गोष्टींच्या बातम्या नेहमी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात, आमचे सहकारी सुनील माझ्यासोबत आहे. आपण जाणून घेऊ सुनीलजींची या संदर्भातली काय भूमिका आहे, इम्रान खान यांच्या बाबतीतचं काय मत आहे आणि भारताचं काय ह्याच्या पुढची भूमिका आहे. सुनीलजी काय सांगाल आपण? मी बाकीच्यांबद्दल म्हणजे इम्रान खान असेल किंवा यांच्यावरती भाष्य करणार नाही, पण खऱ्या अर्थानं मला ज्या बातमीची मी वाट बघत होतो की ती बातमी मला द्यायची होती ती म्हणजे अभिनंदन पुन्हा भारतामध्ये परतले आणि खूप मनापासून आनंद होतोय की ते भारतामध्ये परतले. अगदी शब्द नाही आहेत, ज्या इतर भारतीयांच्या भावना होत्या त्या माझ्या देखील आहेत की अभिनंदन जे आहेत तर ते भारतामध्ये आले. त्यासाठी काय राजकीय घडामोडी घडल्या किंवा भारतामधून असेल किंवा पाकिस्तानमधून जे पण काय घडलं ते घडत, परंतु ते येणं आणि तो जो आनंद होता ती बातमी देण्याची जी माझी इच्छा होती तर ती पूर्ण झाली आणि अभिनंदन भारतामध्ये परतले हा खूप आनंद आहे माझ्या. थोडक्यात असं म्हणायला वावगं ठरणार नाही का की अभिनंदनचे अभिनंदन भारताचा वाघ परतला? नक्कीच भारत माता की जय. एमके न्यूज चॅनलच्या वतीने अभिनंदनला अभिनंदन, मोदी सरकारचंही अभिनंदन. भारतातला वाघ भारतात आला, सर्व भारतवासियांना अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र.